नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आणि रसिक श्रोत्यांनो, आज आपण मराठी बालभारती इयत्ता 7वी या पुस्तकातील पान नंबर 86वर काही उपयुक्त माहिती दिलेली आहे आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी। आपण हा व्हिडिओ पाहिला तर नक्की याच्यातून आपल्याला ज्ञान मिळेल। आपण चालू करूया हा पान नंबर 86वरची माहिती। तर बघू आपण विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 86वर काय सांगितलेलं आहे। हे सिलेंडरचं चित्र आहे। आपल्याला इथं सुकी लाकडे इंधन म्हणून वापरतात ती ठेवलेली दिसतात। इथं स्टोव आहे जो रॉकेलवर वगैरे चालतो ते। आता इथं आपल्याला सांगितलेलं आहे अन्न शिजवण्यासाठी लागणारे इंधन गॅस यांचा अपव्यय होतो। अपव्यय होतो म्हणजे आपण ते वाया घालवतो। खनिज तेल लाकूड ही इंधने दुर्मिळ होत चालली आहेत। ही जी इंधने आहेत ती आपल्याला कमी कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत का, तर निसर्गातून यांचा साठा जो आहे तो कमी प्रमाणात आहे आणि त्यामुळे तो आपण व्यवस्थित जपून वापरायला पाहिजे, कारण लोकसंख्यासुद्धा इतकी वाढत आहे। ती वाया घालवणे योग्य नाही। हे जे इंधन आहे ते व्यवस्थित जपून वापरा। त्यांचा निसर्गामध्ये साठा कमी आहे, ती दुर्मिळ होत चाललेली आहेत, त्यामुळे ती वाया घालू नका, योग्य वापरा। दुसऱ्या ठिकाणी माहिती दिलेली आहे आपण पानात चपाती भाकरी भात असे कितीतरी अन्नपदार्थ टाकतो, त्यामुळे अन्नाची देखील नासाडी होते। ज्वारी तांदूळ गहू अशा प्रकारे आपल्याकडे धान्य आहे, त्याच्यापासून आपण अन्न तयार करतो शिजवतो, पण याच्या पाठीमागं खूप मेहनत गेलेली असते म्हणून ते धान्यांची आपण नासाडी करायची नाही। उरलेले अन्न कचरा कुंडीत फेकून दिले जाते। अन्न खराब झाल्याने त्या परिसरात दुर्गंधी पसरते। अन्न कचरा ही एक समस्या बनू लागली आहे। आपल्या शहरामध्ये अशा कचरापेट्या आपल्याला दिसतात आणि कचरापेटीमध्ये कमी कचरा आणि कचरापेटीच्या बाहेर जास्त कचरा आणि मग अन्नपदार्थ त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ते कुजतात, त्याची दुर्गंधी पसरते, मग वेगवेगळे प्राणी पक्षी तिकडे यायला सुरू होतात आणि मग त्यांचा वेगळा समस्या निर्माण होतो। आणि अशा प्रकारे आपल्याला हे करायचं असं नाही आहे, योग्य रीतीनं त्याचा सगळ्याचं व्यवस्थापन करायचं आहे। पुढच्या चित्रात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा। अन्न पदार्थ तयार करताना मसाले तेल तूप वापरतात। पालेभाज्या फळभाज्या यांच्या वापरातून पदार्थ बनतात, या घटकांचा देखील अपव्यय होतो। हे सगळे पदार्थ आपण अन्न तयार करताना गॅस इंधन भाज्या तेल तूप आपली मेहनत हे सगळं इथं वापरतो आणि जर आपण हे अन्न पदार्थ शिजवल्यानंतर जर कचरापेटीत टाकले, त्यांचा योग्य उपयोग नाही केला, तर मात्र हे सगळी मेहनत हे सगळ्या वस्तू वाया जातात। अन्न शिजवणाऱ्या व ते शिजवण्यासाठी पूर्वतयारी करणाऱ्या जसे पुऱ्या चपात्या करणारे भाजी चिरणारे अन्न वाढणारे भांडी घासणारे व धुणारे अशा अनेक व्यक्तींचे कष्ट वाया जातात। आपण याच्या आधी जी चित्र पाहिली जी माहिती वाचली त्याच्यामध्ये जे आहेत चपात्या पुऱ्या करणारे भाजी चिरणारे अन्न पदार्थ वाढणारे भांडी घासणारे धुणारे, आता भांडी घासणाऱ्या धुणाऱ्या लोकांना त्याच्यातून पहिला ते अन्न शिल्लक आहे ते ताटातून काढावं लागतं, तिथं त्यांची मेहनत वाया जाते। नंतर त्याच्यासाठी तितकंच जास्तीचं पाणी ती ताटं धुण्यासाठी वापरलं जातं आणि वाया जातं, तर हे आपण आपल्या हातून होऊ द्यायचं नाही आहे। आपण आपल्या ताटात वाढलेले पदार्थ आहेत ते पूर्ण संपवण्याचा प्रयत्न करायचा, त्याच्यासाठी घेतानाच अन्नपदार्थ कमी वाढून घ्यायचे, त्यामुळं हे सर्व वाया जाणार नाही। लास्टच्या काही माहितीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा, जरा विचार करूया। वदने कवळ घेता नाम घ्या मातृभूमीचे, सहज स्मरण होते आपल्या बांधवांचे, कृषी वल कृषी कर्मी राबती दिनरात, श्रमिक श्रम करुणी वस्तू त्या निर्मितात, स्मरण करुणी तयांचे अन्न सेवा खुशाल, उदरभरण व्हावे चित्त होण्या विशाल। इथं आपल्याला सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण जे अन्न ग्रहण करतो त्या अन्नाच्या तयार करण्यामध्ये शेतकरी असतील ते दिनरात राबतात, आपण ज्या काही वस्तू बनवतो ते वस्तू बनवणारे कामगार असतील श्रमिक असतील
ते सुद्धा दिन रात मेहनत करत असतात. या सगळ्यांचे श्रम त्या सगळ्याच्या पाठीमागे असतात. या सर्वांचा विचार करून आपण अन्नग्रहण करायचं आहे, त्यामुळे आपल्याला अन्न वाया घालवण्याची इच्छा होणार नाही. आपण धन्यवाद. आत्ता आपण माहिती पाहिलेली कशी वाटली तुम्हाला नक्की मला कळवा किंवा सांगा. व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.